प्रदीप जय रंगोधले द लायन्स अकॅडमी पुणे यातल्या आपल्या मिशन स्टार म्हणजे जे आपलं मिशन PSI या अंतर्गत जी बॅच लॉन्च केली डिपार्टमेंटल PSI साठी त्यासाठीच आपलं पुढचं लेक्चर जे होतं यापूर्वी आपण बघितलं होतं शब्द जाती म्हणजे काय असतं. शब्द वाक्यात येतोय 8 प्रकारचे काम करतो म्हणून शब्दांच्या जाती 8 होत्या. मग कोणत्या तुम्ही म्हणला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया विशेषण शब्दयोगी उभयन्वयी केवळ प्रयोगी. सांगताना तुम्ही सांगितलं शब्द नाव सांगायला आला नाम झाला नावाच्या ऐवजी आला सर्वनाम झाला. कसलंय नाम ते सांगतो ते विशेषण ते काय करतं हे सांगतं. क्रियापद कसं कधी कुठं किती वेळ किती वेळा करतं. क्रिया विशेषण शब्दाला चिटकून आला आणि दोघात संबंध निर्माण केला शब्दयोगी. आणि फक्त आणि दोन शब्द जोडायला दोन वाक्य जोडायला आला उभयन्वयी. आणि फक्त मानवी मनाच्या उत्कट भावना व्यक्त करायला आला आणि केवळ प्रयोगी झाला. हे पर्यंत बघितलं. परत त्यात आपण बघितलं काय की बाबा शब्दाच्या 8 जातीपैकी 4 बदलणाऱ्या येत्या 4 न बदलणाऱ्या येत्या. कशानुसार तुम्ही म्हणले सर लिंगानुसार वचनानुसार विभक्तीनुसार. आणि मग अशा पद्धतीने बदलणाऱ्यांना तुम्ही म्हणला विकारी न बदलणाऱ्यांना म्हणलात अविकारी. ज्या बदलत होत्या त्यांनाच म्हणायचं होतं सव्य. ज्या बदलत नव्हत्या त्यांना म्हणायचं होतं आव्ये. इथपर्यंत सगळं बघितलं म्हणजे आपण शब्द जाती म्हणजे काय झालं आपलं आपलं शब्द जातींचं वर्गीकरण झालं. आता ऍक्च्युअल आपल्याला एक एक शब्द जात MPSC काठिण्य पातळीनुसार बघायचे आहे. त्यापैकी शब्दाची पहिली जात आहे नाम. ज्याला इंग्लिशमध्ये जे कोण कॉन्व्हेंट फिनवेंट मधून असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही इंग्लिशमध्ये ज्याला नाउन म्हणता त्याला आपण मराठीत नाम म्हणतो. मग काय भानगड पोरांनो नाम. आता ह्याच्याकडे बघत असताना कसं बघायचं ते सांगतो तुम्हाला. एक पहिल्यांदा नाम ही संकल्पना समजून घेऊ. पाठांतर नाही कारण पुन्हा आपलं तिथं चाललं. प्रत्येक लेक्चरचं पहिलं वाक्य तुम्हाला ऐकता होता. तुम्ही इतके दिवस झाले व्हिडिओ बघताय प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पहिलं वाक्य एकच माझं ऐकताय. काय की हे लेक्चर प्रॉपर MPSC साठी तुम्ही डिझाईन केलेले आहेत. त्याच्यामुळे पहिलंच वाक्य आपलं ते पाठांतराला फाटा बरोबर का नाही. आणि म्हणून मग आता आपण काय म्हणायला लागलो कसं बघणार. एक संकल्पना काय आहे गोष्ट दोन मग ह्या संकल्पनेची काठिण्य पातळी काय असली पाहिजे गोष्ट तीन मग आयोगाने आजपर्यंत ह्या प्रत्येक घटकावर कशा पद्धतीने प्रश्न डिझाईन केलेत. एका संकल्पनेवर आयोगाने 17 वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलाय हे तुम्हाला पूर्वीच्या लेक्चर मध्ये मी दाखवून दिले विथ प्रूफ बरोबर. एका बाजूला आयोग प्रश्नपत्रिका समोर ठेवून तुम्हाला प्रत्येक एकच कंटेंट फिरवून दाखवला होता बरोबर का नाही. कुठल्या कुठल्या राज्यसेवेला असा विचारला डिपार्टमेंटला असा विचारला STI ला तसा विचारला हे दाखवलेले बरोबर. आणि म्हणून आता आपण त्या पद्धतीने ह्याच्याकडे बघायला चालू करू मित्रांनो. बघा काय भानगड आहे शब्द वाक्यात येतो नाम म्हणून काम करतो म्हणजे काय काम करतो पहिल्यांदा डोक्यात ठेवा. काल आपण बघितल्याप्रमाणे शब्द वाक्यात येतोय नाम म्हणून काम करतोय म्हणजे नाव सांगायचं काम करतोय. संपला विषय इथं. म्हणत असत सर कशाचं नाव. अरे कशाचं मी नाव सांगू दे तू टेन्शन घेऊ नको हे बोल. कशाचं नाव सांगेल शब्द वाक्यात येतो वस्तूचं नाव सांगतो शब्द वाक्यात येतो व्यक्तीचं नाव सांगतो शब्द वाक्यात येतोय प्राण्याचं नाव सांगतोय आणि शब्द वाक्यात येतोय मित्रांनो पदार्थाचं नाव सांगतोय. तुम्ही म्हणत असताल सर जरा आणखीन इसकटून लय इसकटून इकडे बघा. आपण काय म्हणलं नाम म्हणून काम करतोय म्हणजे नाव सांगायचं काम करतोय म्हणजे कशाचं वस्तूचं सांगेल व्यक्तीचं सांगेल प्राण्याचं सांगेल पदार्थाचं सांगेल. हे बघ माझ्या हातात आहे हाय का नाही वस्तू. ह्या वस्तूला तू काय नाव दिलं. झालं PM झालं नाम. हे बघ मी हे घातलं हे बरोबर. हा ह्याला तू काय नाव दिलं शर्ट झालं नाम बरोबर. आता ज्याच्यावर तू माझं लेक्चर बघतोय ती बी वस्तूच आहे. त्याला तू काय नाव दिलं मोबाईल झालं नाम. हे बघ माझ्या गाड्यात ह्याला काय नाव दिलं माळ हे सुद्धा नाम. कशाच मी ओके भिंगतोय वरी बरोबर. काय त्याचं नाव फॅन झालं नाम. तुम्ही म्हणत असतात आता हे अख्खा तुझ्या समोर उभा आहे बरोबर का नाही. ही तुम्ही ह्याला काय म्हणलात मास्तर नाम शिक्षक नाम बाबा नाम मुलगा नाम माणूस नाम काय म्हणायचं ती. ह्या देहाला तू जे नाव देशील ते नाम असं. तुमच्या घरात एखादं चार पायाचं पाळलेलं असं बरोबर आहे का नाही प्राणी त्याला तुम्ही काय म्हणतात कुत्रा नाम. तू जे नाव ठेवशील ते नाम खरे का खोटे कार्यक्रम करा का. मग तुम्ही काय म्हणतात तर झाली की राव व्याख्या काय वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थ इत्यादीचे नाव म्हणजे नाम असते बरोबर. पण 50% बरं का नाही नाही का. तुम्ही कशाचा आपला विषय चालू आहे आपलं व्याकरण मराठीचं व्याकरण असं मानण्यापेक्षा आपण MPSC चं व्याकरण असं म्हणतो. MPSC च्या मराठीचं व्याकरण ही काठिण्य पातळी
म्हणून एवढ्यावर व्याख्या संपणार नाही. आता शिक व्याख्येला सुरुवात झाली पोरांनो. काय म्हणलो तुम्ही, क्लियर आहे का? आहे. बरोबर आहे का? आहे. परिपूर्ण आहे का? नाही. परिपूर्ण नाही. वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थ इत्यादीला दिलेलं इत्यादीला ठेवलेलं नाव म्हणजे नाम आहे. पटलं कार्यक्रम? हा. पण आता दाखवतो तुला बघ. बघा पोरांनो, समजा तुम्ही जिथं राहता जिथं आता बसता बरोबर, चार भिंती आहे तेवढी स्लॅप आहे पत्रा आहे काय असेल बारा भानगडी बरोबर, त्या जागेला तुम्ही काय नाव दिलं? तुम्ही दिसल घर. झालं नाव, झालं नाम म्हणजे घर म्हणजे नाम बरं. त्या घरात त्या घराचा जी कर्तृ पुरुष आहे बरोबर का नाही, ज्याच्यामुळे त्या घराला तुमच्या असण्याला अर्थ आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझं नाव काय, प्रदीप जयराम बोधले, ह्यातलं मधलं नाव जयराम बरोबर, ज्यांच्यामुळं माझं अस्तित्व ज्यांच्यामुळं माझ्या जगण्याला अर्थ आहे बरोबर का नाही, त्यांना तुम्ही काय मानता म्हणजे तुमच्या तुमच्या ह्यांना बरोबर का नाही. तुम्ही म्हणले वडील, ज्यांच्या तुम्ही पाया पडून घरातून बाहेर पडतात असा आमचा समज आहे. ओके वडील बरोबर का नाही. झालं नाव. त्या व्यक्तीला नाव दिलं ना, नाम आहे. त्या ठिकाणाला नाव दिलं नाम आहे. आपलं ठरलंय का नाही, कशाला मी नाव देतो ते नामच असणार आहे मान्य. मग हे नाम हे नाम आता बघ बरं नीट नीट. मी म्हणलं स्वर्ग, जर राहण्याच्या ठिकाणाला दिलेलं नाव नाम आहे तर हे सुद्धा राहण्याचं ठिकाणच आहे का नाही बरोबर. थोडा फरक आहे, हे जीवंतपणे राहण्याचं ठिकाण आहे आणि हे कार्यक्रम झाल्यावर राहण्याचं ठिकाण आहे. पण आहे का नाही ठिकाण, आणि त्या ठिकाणाला दिलंय का नाही नाव, मग हे नामच आहे बरोबर. आणि मग जसं ह्या घरात हित हे आहे तसं ह्या घरात सुद्धा एक कार्यक्रम पिक्चर करीता बसलेला आहे देव बरोबर. वाटतो का नाही असं असं. मग हे सुद्धा ती आहे, त्याला दिलेलं नाव आहे आणि मग ते नाम आहे. कळला कार्यक्रम? म्हणजे तुमच्या समोर मांडलेला घर असेल वडील असेल स्वर्ग असेल देव असेल सगळंच नाम आहे. पटलं? आता आपण निर्लक्ष द्या बरं का सगळेजण. 1 लाख रुपयाचे शर्यत आपले, 1 लाख रुपयाचे शर्यत. तुम्ही म्हणत असताल ह्याच्याकडे बघून वाटत नाही, माझ्याकडे नाही गळ्यातल्या माळ्याकडे बघायचं बरोबर का नाही. विश्वास माणसावर नाही पण गळ्यातल्या माळ्यावर 100% विश्वास ठेवायचा. देणार म्हणजे देणार, तुम्ही जिंकले की देणार आपण. ओके शर्यत काय माहितीये का पोरांनो, मी तुम्हाला घर दाखवणार तुम्ही मला स्वर्ग दाखवायचा. कार्यक्रम पटला? मी तुम्हाला वडील दाखवणार तुम्ही मला देव दाखवायचा. खरंय का पोटे आली का नाही पंचायत? जीव पटकन उतावी झाली होती. आता शर्यतला येतो, शर्यतला येतो, शांतच आहे. पटलं का नाही? का हो करून का तो घर दाखवायला येईन का? येईन ना का? ते आहे आहे. स्वर्ग दाखवायला येईल का? तुम्ही म्हणताल नाही पण आहे बरोबर का नाही. आहे म्हणून तर नाव आलं ना. वडील दाखवायला येतील का? होय का? आहे. देव दाखवायला येईल का? नाही पण आहे. पण आहे मी म्हणतोय ते कळायला लागलंय का नाही पोरांनो? तुम्ही म्हणत असताल सगळं कळायला लागले पण सुधारणार आहे. सुधारण आता खरंय का खोटे मला इमानदारीने सांगा. घर बघितलंय, घर बघितलंय, राहतोय, दाखवायचं म्हणले की दाखवायला येते. स्वर्ग कुणाच्या बापाने बघितला? अय स्वर्ग बघितला का? नाही. ज्याने स्वर्ग बघितला त्याला परत आपण कवा बघितला? नाही ना, नाही ना बघितला. खरंय का खोटे? वडील दिसतेत दाखवता येतेत खरंय का नाही? देव आहे पण दाखवता येत नाही. मग कुठं आहे? आणि मग ही फरक आहे. तुझं घर असेल तुझं सॉरी पोरांनो, तुझं घर असेल तुझं वडील असत्या हे आहे पण कुठं आहे? वास्तविक आहेत खरंय का नाही. आणि तुझं स्वर्ग असेल तुझा देव असेल कुठं आहे? कल्पनेत आहेत. ह्या कसल्या गोष्टी आहेत? त्या काल्पनिक गोष्टी आहेत त्या बरोबर का नाही. मग देव नाही म्हणायचं का? आहे का? अनुभूती येते जी खरंय का खोटे. नाहीतर काही जण म्हणतात गळ्यात माळ घालतून कल्पना, कल्पना नाही. ते श्रद्धेचं ठिकाण आहे, ज्याला पावायचं त्यालाच पावणार आहे. म्हणे नाही भावन द्यावा मला पाव. देव अशाला पावायचा नाही रे आणि देव बाजारचा भाजीपाला नाही रे बरोबर का नाही. गाडगे बाबा म्हणून गेलेत आमचं, ज्याला भाव आहे तिथं दगडात कशात बी देव दिसतोय त्याला आणि माणसात दिसाना लोकांना. चला या माघारी. आपला काय विषय झाला हे खेळ? आपला विषय असाच आहे की बाबा तुम्ही म्हणलात सर वस्तूचं व्यक्तीचं प्राण्याचं पदार्थाचं ठेवलेलं दिलेलं नाव म्हणजे नाम आहे. होय पण कुठल्या? यस
वास्तविक असू दे नाहीतर काल्पनिक असू दे. आणि मग पोरांनो कठीण पत्री च्या एमपीसी नुसार अपग्रेड झाली व्याख्या. होय, पहिल्यांदा म्हणलो आता वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थाला दिलेले नाव म्हणजे नाव. आता थोडं शांततेने म्हण. होय, वास्तविक कस वास्तविक अगर काल्पनिक बरोबर का नाही कसल्या वास्तविक अगर काल्पनिक वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थ इत्यादीला दिलेलं नाव म्हणजे नाम असत. तुम्ही म्हणत असतात आता डोक्यात फिट झाला कार्यक्रम 100% क्लिअर झाला. थोडं थांबा, गडबड करू नका. 75% झाली, अजून सुद्धा परिपूर्ण झालेली नाही. परिपूर्ण होण्यासाठी अजून एक पॉइंट तुला सांगावा लागेल. आणि बघा मग पोरानो आता गृहित धरा, समजा हे आमचं बाबूराव आहेत, हे आमचा बाबू आहे आणि ही काय आहे पोरानो आमची बॉबी. बरोबर, लक्षात ठेवायचं बरं का. आता इथून पुढे तुम्हाला तुम्ही हे जे बी आधी ऐकली आता इथून पुढे तुम्ही हीच ऐकत राहायचं. हा आमचा बाबू, ही आमची बॉबी. आता नीट ऐका पुराण मी काय सांगतोय. तुम्ही काय म्हणलं सर, जे असतंय आणि त्याला दिलेलं असतंय ते नाम असतंय, खरंय का नाही. जे असतंय मग ते कुठं का असणार, वास्तविक असू दे नाहीतर काल्पनिक असू दे, ते नाम असतंय. म्हणजे ही पुस्तक तुमचा पॅटर्न क्लिअर आहे. जे असतंय आणि त्याला नाव दिलेलं असतंय ते नाम असतंय मान्य. आता बघा पुराण, आपला बाबू आपल्या बॉबीला काय म्हणलं माहितीये का, बॉबी माझं तुझ्यावर, बघा पोरांनो माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय म्हणला बाबा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुम्हीच म्हणला जे आहे त्याला दिलेलं नाव आहे ते नाम आहे. मग तुम्हीच सांगा प्रेम काय झालं, नाम झालं का नाही, खरंय का नाही. झालं ना नाम बाबा, त्याच्यापेक्षा आहे ना. हा प्रश्न वेगळा आहे. बॉबी म्हणली दाखव, बॉबी म्हणली दाखव. काय दाखवायचं बाकी आता, खरंय का नाही. आणि तसलं नसतंय ते ये दिल चिरके दे काय नाही, शर्ट फाटवतो दिसत काय नाही. का नाहीच ना आहे, पण जस हे वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थाच्या रूपात होत तसं हे नाही. मग हे काय आहे, हे बाब्याच्या अंगी असलेला गुण आहे. हा बाब्याच्या अंगी असलेला धर्म आहे. हे बाब्याच्या अंगी असलेला भाव आहे. आणि ह्या गुणाला धर्माला भावाला दिलेलं नाव प्रेम आहे. पटलाय का खेळ, खेळ पटला. म्हणजे फक्त वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थालाच दिलेलं नाव म्हणजे नाम. ह्यांच्यात बाब्या म्हणजे कोण आहे, व्यक्तीच आहे ना. म्हणजे ह्यांच्यात अंगी असलेला गुण धर्म भाव इत्यादीला दिलेले नाव सुद्धा काय रे नाव आहे. गृहित धर पोरण, बाब्या म्हणला बॉबीला माझं तुझ्यावर प्रेम आहे. बॉबी फुल टेन्शन मध्ये, बॉबीने कपाळावर आट्या फिट्या आणल्या, डोळे लाल फील केले, असे घामानी फुनफुनली. घामानी नसती रागानी असती. रागानी फुनफुनली बॉबी. बॉबी म्हणली पटकनी मला तुझा राग आलाय. काय म्हणली, मला तुझा राग आलाय ना म्हणजे आहे. आणि आहे ना त्याला दिलेलं नाव नाम आहे म्हणजे हे सुद्धा नाम. बाब्या दाखव म्हणला, बॉबीनी बाब्या निभार धुतला तरी मारलेलं दिसन राग कुठं दिसला नाही. मग काय आहे, राग हा बॉबीच्या अंगी असलेला गुणधर्म भाव त्याला तुम्ही नाव दिले हे सुद्धा नाम आहे. कार्यक्रम हित पुस्तक क्लिअर झाला का, पटकन सांगायचं. कार्यक्रम क्लिअर झाला कस कस डोक्यात मग काढून टाकायचं. मग व्याख्या थोडी आणखीन अपग्रेड झाली बघा पोरांनो. कशी अपग्रेड झाली, हिथून सुरुवात झाली आपली व्याख्या. वास्तविक अगर काल्पनिक वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थ इत्यादीला दिलेले नाव म्हणजे नाम असते, तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या गुण धर्म भाव इत्यादीला दिलेलं नाव म्हणजे सुद्धा नाम असते. कार्यक्रम कळला का अजून, ठीक आहे. आता हे झाली संकल्पना तुमची कशाला, कि आपल्याला काय करायचं कि बाबा समजा तुम्हाला कळलं सर आता कळलं, ही झाली संकल्पना. तुम्ही परीक्षेत प्रश्न थोडा फिरून येणार, संकल्पना तुझी क्लिअर आहे का नाही.
बघा आता परीक्षेत प्रश्न कसा येणार, तुम्हाला हे चार पर्याय दिले आहेत ना, एका ठिकाणी दिलं बघा हा, दुसऱ्या ठिकाणी दिलं सुंदर, तिसऱ्या ठिकाणी दिलं शहाणा, आणि चौथ्या ठिकाणी दिलं डोंगर. बघा का पोरांनो, तुम्हाला काय केलं आयोगाने, चार पर्याय चार शब्द टाकून दिले, आणि आयोग काय म्हणतोय, दिलेल्या पर्यायातून नाम असलेला योग्य पर्याय निवडा. बरोबर, आयोग काय म्हणला, दिलेल्या पर्यायातून नाम असलेला योग्य पर्याय. आता ही तो कुठे व्याख्या कामाला आली, बरोबर का नाही, म्हणजे तुला व्याख्या समजली बरं का पोरांनो, नीट ऐका, समजली म्हणजे पाठ झाली थोडक्यात तुझी. बरोबर, तू तोंड डोळे झाकू झाकू तू गोकलाय कसा. वस्तू व्यक्ती प्राणी वास्तविक अगर काल्पनिक वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थ इत्यादीला दिलेले नाव, तसेच त्यांच्या अंगी असलेले गुणधर्म भाव इत्यादीला दिलेले नाव म्हणजे नाव असते. याला पोपट म्हणतात, कारण आयोग. बरोबर, पुन्हा पुन्हा आमचं म्हणणं आहे, भाऊ पुस्तकं वाचत असतील तर फक्त आणि फक्त जगाला सांगायला, जगाला इम्प्रेशन हाणायला काय करतो, एमपीसी करतोय, ते तुझं समाधान आहे. जर प्रश्नपत्रिका वाचत असतील तर आयोग वाचायला शिकशील, आणि आयोग वाचायला शिकशील त्या दिवशी निकालात नाव येईल, गाव तुझ्यासाठी टाळ्या वाजून. लक्षात ठेव, मग हे वाचावं लागतंय ना आधी प्रश्नपत्रिका. आणि मग आमचं म्हणणे समजणं वेगळं, समजल्याचं ऍप्लिकेशन बरोबर, उपयोजन वेगळं, आणि एमपीसी उपयोजनावर आहे. काय म्हणतोय मग ते, आता ओळख ह्याच्यात ना, मग आता ही तू व्याख्या कामाला येईल का नाही येणार व्याख्या कामाला, बरोबर का नाही. आणि मग आम्ही तुम्हाला सांगायला लागलोय, तुझा संपला कार्यक्रम, तू पाठ केली व्याख्या, समजलं, एक मार्काला व्याख्येवर प्रश्न आला तुला निघाला, हा मग आता काय करायचं, पुस्तकातलं बाजूला करायचं, मी सांगतोय ते डोक्यात ठेवायचं, साधी सोपी सरळ व्याख्या सांगतो तुला, डोळे झा, इट इज म्हणजे इति बोधले कृत मराठी व्याकरण, ओके. त्याला बोधलेला अमृत म्हणला तरी चालेल हा. चल मग काय म्हणतोय ते सांगतोय, त्याची व्याख्या सोडून दे, माझी व्याख्या ऐक, काय म्हणायचं ते, नाव घेतलं काय नीट आहे का, काय नाव घेतलं म्हणजे काय केलं, नावाचं उच्चारण झालं, तू उच्चार केला भाऊ, कचकंडोळ्यासमोर चित्र उभा राहते ते नाव आहे. संपला विषय, बघा तुम्ही काय म्हणतोय, नाव उच्चारलं की डोळ्यासमोर चित्र उभा राहणार, त्याला नाम म्हणतात. चेक कर पटकन, मग शहाणा, शहाणा, शहाणा काय जर म्हणतो, सर दिसला नाही, नाही नाही नाही, जशी आपली व्याख्या तसं नियम आपले आहेत भाऊ. आपली व्याख्या काय, नाव घेतलं डोळ्यासमोर चित्र उभा राहिलं, नाम आहे, नियम आहे, बळबळ बघायचं नाही. संपला विषय, तू बळजबरीने बघायला लागला शहाणा, आता तू मुलगा बघतोयस भाऊ, त्याला शहाणा म्हणतोयस, खरंय का खोटे. बरोबर, म्हणजे नाही दिसलं भाऊ चित्र, मन सुंदर सुंदर, काय जण आहेत बघा अजून एकदा, काय दिसलं दिसलं, नियम डोक्यात ठेवायचा, बळबळ बघायचं नाही, बघ तू सुंदर, तू पोरगी बघतोयस कडू, तू पोरगी बघतोयस, तिला सुंदर बघतोयस नाही. बरोबर, काय समजा इथे शहाणाच्या ऐवजी आपलं इथं हुशार टाकायचं तुम्हाला, चुकून इथे आलं हा, बघा रे म्हणा हुशार, हुशार दिसतय का, नाही सर अजून मी पोरगच दिसायला, मग मार खुली, मन डोंगर, डोंगर आयला, दिसलं दिसलं, ओकेच. संपला विषय, कसा आहे पिक्चर, जमलं का नाही गणित, वळखत आलं, पुस्तकाची व्याख्या पेपर पुरती कामाला ठेव, तुझ्या लक्षात आलं कोणाला पण दिलेलं नाव नाम असतं. बरोबर, पण तुझं लक्षात काय ठेवायचं, नाव घेतलं डोळ्यासमोर चित्र उभं राहतंय, नामच असतंय. संपला विषय, काय बी घेत राहतो आता बघत राहा, हो बघ, मग नदी दिसली, दिसली दिसली तिकडं, हो झाड दिसलं असेल तुला, मी इकडे यायला गेलो तू उच्चारायला लागलो की तुला बी दिसायला चालू होणार. बर, गाडी दिसली, बर, फक्त फरक आहे भाऊ, आता तू जसली बघितली तसली दिसली, नाहीतर मी इकडे म्हणायचो काय फॉर्च्युनर, तुम्ही तिकडे म्हणजे फॉर्च्युनर, डोळ्यासमोर टमटम, डोळ्यासमोर टमटम का, नियम आहे ती जगाचा भाऊ, तू जर जे बघितलंय बरं का, त्याच्यापेक्षा जास्त तुला दिसणार नाही, आणि तुला जे दिसतंय त्याच्यापेक्षा जास्त मोठं तुझ्या पदरात पडणार नाही, म्हणून आधी बघावं लागत भाऊ, आधी बघावं लागत. चला या, आम्ही दाखवायला बसलो, बघा गाडी दिसलं, चला आता बघा पोरांनो, विहीर दिसलं, झालं नाम, झालं नाम, बघा आता तू मुलगा, झालं बघ नाम, बघा आता पोरांनो, मी म्हणलं काय म्हणू अजून तुम्हाला, सलमान, अगं मा झाला नाम दिसायला लागलं तुम्हाला आता,
लोक येते दिसायला गेलं सगळं ओकेच झालं ना मग कार्यक्रम तुझा आता तुला दिसायला बघ अजून गाव झालं ना नाम आहे भाऊ मैदान हे बघ झालं ना डोकंच लावू नको तू आता बघा बरं का परन सुरू झाला कार्यक्रम पटा 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 पटकन सांगायचं सुरुवात करतो हित कुठन हा पहिल्यांदा काय येईल बघ नाम नामात आलं व्याख्या एक नंबर पहिला पॉइंट अविधान काय झालं तुझं व्याख्येचं ब विधान सांग पटकन मला काय आता एमपीसीचे प्रमाणे बघायचंय ना आपल्याला बघा बरं का काय काय म्हणलं तुम्ही की सर वस्तूचं व्यक्तीचं प्राण्याचं पदार्थ इत्यादीला दिलेलं नाव म्हणजे नाम असतं त्यांच्या अंगी असलेल्या गुणाला धर्माला भावाला दिलेलं नाव म्हणजे नाम असतं चला संपला खेळ हा पुढे काय तू काय म्हणला आयला सर नाव घेतल्या घेतल्या चित्र उभा राहतोय नाव घेतल्या घेतल्या चित्र उभा राहतोय कशाचं वस्तूचं व्यक्तीचं प्राण्याचं पदार्थाचं खरंय का नाही याचा अर्थ वस्तू द्योतकत्व काय म्हणतोय रिटर्न का पोरानो वस्तू द्योतकत्व हे नामाचं वैशिष्ट्य आहे बरोबर का पटायला लागलंय का विधान दोन तयार झालं का असं सर हे काय करायला लागला तुम्ही अ ब सांग तुला एक खुदे मग सांगतो बघा पोरानो एक नंबरला व्याख्या आली व्याख्यात काय म्हणतोय नाम हे कशाचेही नाव असते कशालाही दिलेले दोन नंबर काय म्हणलं मी वस्तू द्योतकत्व हे नामाचा अंगी असलेला गुण आहे म्हणजे तो वस्तू दाखवतोय बरोबर तीन नंबर बघ आता नीट नीट पोरानो तुम्ही म्हणला ना काय शब्द वाक्यात येतो चार किती आठ प्रकारची कामं करतो म्हणून शब्दाच्या जाती आठ म्हणत्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया विशेषण शब्द उभ्या मी केवळ प्रयोगी पैकी लिंग वचन विभक्तींचे विकार होणाऱ्या चार कोणत्या म्हणजे नाम 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 पटला का खेळ नाम याचा अर्थ क विधान तुझं होईल नाम ही शब्दाची विकारी शब्द जाती आहे शिकलाय शब्द जातींचे वर्गीकरण मध्ये पाठीमाग तीन नंबर विधान काय झालं तुझं नाम ही शब्दाची कसली विकारी शब्द जाती आहे आणि मग बघू आता आपण सर विकारी शब्द जाती आहे याचा अर्थ हॉकिंग नामाला विकार होतात बरोबर तू शिकलाय ह्याच्या पूर्वीच्या लेक्चर मध्ये बरोबर पाठीमागचंच लेक्चर झालं ना जे आजच व्हिडिओ बघायला आले त्यांनी पाठीमागचा व्हिडिओ बघायचा बरं का नाहीतर परत म्हणायचं ना अरे तू मागं काय बोलत नाही 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 भाऊ सिरीज आहे नाही तिथे मागचं झालंय शब्द जाती म्हणजे काय बघितलं शब्द जातींचं वर्गीकरण म्हणजे काय बघितलं मग आज आपण शब्दाची पहिली जात घेतली मग तिथंच आपण वर्गीकरणात बघितलं ना दादा विकार होणे म्हणजे काय होणे भाऊ बदल होणे आणि हा बदल कोणत्याही शब्दात तीन प्रकारे होत असतो एक लिंगानुसार होतो दोन वचनानुसार होतो तीन विभक्तीनुसार होतो परंतु आणखीन लक्षात ठेवा आणखीन काळानुसार सुद्धा होत असतो आणखीन अर्थानुसार सुद्धा होत असतो बरोबर आणखीन पुरुषानुसार सुद्धा होत असतो म्हणजे मराठीमध्ये सहा प्रकारचे विकार आहेत बरोबर किती प्रकारचे सहा प्रकारचे पण सगळीकडे सगळे विकार होत नाही म्हणून सारखं सारखं तोंडात आपल्या लिंगवचन विभक्ती बसलंय पटलं का कार्यक्रम आणि मग आपण काय करणार मित्रांनो हा ह्यांचा विषयच कर आता बघा लिंगवचन विभक्तीनुसार होतो बघा इथं बघू बघा आता मी शब्द इथे लिहिला घोडा काय म्हणलं घोडा नाही म्हणलं तुम्हाला परवानो आमच्या घरी एक घोडा आहे रे तुम्ही लगेच म्हणलं हा दिसलंच तुम्हाला घोडा सरच्या घरी घोडा हा तुम्हाला चार पायाचा एक उमदा प्राणी दिसला खरंय का खोटे आता प्रश्न नीट आहे का परवानो मी ज्या वेळेस म्हणलो तुम्हाला आमच्या घरी घोडा आहे त्यावेळेस तुमच्या समोर जे चित्र उभं आहे चार पायाच्या प्राण्याचं हे चित्र पुरुष जातीचं आहे का स्त्री जातीचं आहे इमानदारीने इमानदारीने खरे का नाही घोडा म्हणल्या म्हणल्या तुमच्या समोर उभारलेलं चित्र पुरुष जातीचं आहे म्हणजे घोडा हे कोण आहे तुम्ही म्हणले सर नाम आहे मी म्हणलं जर आमच्या घरी स्त्री जातीचं असत तर तुम्ही आपोआप घोडा ह्या शब्दाचं रूप बदलून काय केलं असतं घोडी बघा बरं का परवानो शब्दाची जात नाम आहे तुम्ही लिंग नुसार बदलली का बदलली याचा अर्थ परवानो पाठीमागच्या ह्याच्यात लिहिलं काय लिहिलं तुम्ही क विधान कि नामी विकारी शब्द जाती आहे बाबा परत कुणाला अडचण नको म्हणून इथं लिहून टाकतो नामी विकारी शब्द जाती आहे ड नामाला लिंग विकार होतो बरोबर चल बघा आता
मी म्हणलं आमच्या घरी घोडा आहे, उभारलेलं चित्र एकच, उभारलेलं चित्र एकच होतं का नाही? म्हणजे तुम्हाला काय वाटलं? मास्तरकडे एकच आहे. पण मास्तर जर म्हणला असता पोरांनो आमच्याकडे एकापेक्षा जास्त आहे, तुम्ही काय म्हणले असते? अरे मग घोडे म्हणा ना, म्हणा घोडे, आमच्या घरी घोडे आहेत. बदललं का? घोडाचं रूप काय झालं मित्रांनो? घोडे. कशामुळं? एकच चार झालं मधून. म्हणजे एक असेल तर एक वचन, एकापेक्षा जास्त असेल तर अनेक वचन. आणि मग पोरांनो याचा अर्थ नामी शब्द जाती वचनानुसार सुद्धा बदलते. म्हणून आमचं पुढचं विधान झालं नामास वचन विकार सुद्धा होतो. खरंय का खोटंय? आणि शेवट नीट आहे. तुम्ही जर म्हणलं मी काय मित्रा शब्द माझा काय होता, तुम्ही म्हणताल सर घोडा. खरंय का नाही? आणि मी म्हणेन बाळा त्याला खाऊ घाल, त्याला पाणी पाज, आणि हे वाक्यात बसवून दाखव. तुम्ही काय म्हणताल मला? ह्यालाच ना. मग तुम्ही मला म्हणता सर घोड्याला खाऊ घाला, घोड्याला पाणी पाजा, तो काय केलं रे? हे बघ, विभक्तीचा प्रत्यय लावला. आणि विभक्तीचा प्रत्यय लावला म्हणून घोडाचं रूप घोड्याला असं झालं, घोड्याने असं होईल, घोड्याचा असं होईल. कळले का? म्हणजे विभक्तीमुळे सुद्धा घोडा हा शब्द बदलतो. म्हणजे नामाला विभक्तीचा सुद्धा विकार होतो. आणि हेच तुझं पुढचं विधान आहे. काय? नामाला विभक्ती विकार होतात. परंतु आता ही काय का? ह्या तिघाला मी खोडतो आणि तिघाला एकाच वाक्यात बसवतो. नामाला काय काय विकार होतात? हे बघ, नामाला लिंग वचन विभक्ती असे विकार होतात. कार्यक्रम कळला? अजून सोपा करतो. आता निघ ना पोरा, तुझा शब्द काय होता इथं? घोडा. घोडा ह्या शब्दाला पोरानो तू प्रत्यय काय लावला रे? ला. घोडा ह्या शब्दाला प्रत्यय काय लावला? ला. मग तुझा शब्द काय व्हायला पाहिजे होता? घोडाला असा व्हायला पाहिजे होता. खरंय का नाही? तुझा शब्द काय व्हायला पाहिजे होता? घोडाला. झाला नाही ना? झाला. तुझा काय कार्यक्रम झाला? मूळ शब्द घोडा, मी म्हणलं ह्याला प्रत्यय लाव, तू काय केलं? ह्याला प्रत्यय लागायचा असताना तू घोडाच आधी करतो घोड्या, आणि मग त्याला प्रत्यय लावून रूप करतो घोड्याला. बरोबर ना? आधी करतो घोड्याच घोड्या, आणि मग त्याला ला प्रत्यय लावतो. मग मी असं म्हणू का? हा प्रत्यय लागायच्या आधी तू घोडा ह्या शब्दात बदल केला. पटला का कार्यक्रम? पटला का कार्यक्रम? काय केला तू? विभक्तीचा प्रत्यय लागायच्या आधी ह्या घोडाला विभक्तीचा प्रत्यय लागायच्या आधी घोडाचं रूप तू काय करतोय? घोड्या असं बदलतोय. बरा यालाच सामान्य रूप असं म्हणतात. यालाच काय म्हणतात पोरांनो? सामान्य रूप. सामान्य रूप म्हणजे काय? म्हणतो काय नाही, शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात झालेला केलेला बदल म्हणजे सामान्य रूप. कळालं का? खेळ अजून थोडं पुढे नेऊन सांगू. बघ बरं बघा, घोडा तो आखाच्या आखा शब्द बदलला का? घोडा घो आहे इथं. डा होत, ह्या डाच फक्त ड्या झालं. आखा शब्द बदलला. त्या शब्दाचं शेवटचं अक्षर बदललं. बरोबर? काय केलं? शेवटचं अक्षर बदललं. शेवटचं अक्षर बदललं म्हणजे बाळा तो अंत असणारा, अंती म्हणजे शेवट ना, अंती असणारा अक्षर बदललं म्हणजे अंत्याक्षर बदललं. आणि पोरांनो आणि मग मीठ ऐका आता. सगळेजण लक्ष द्या बाळानो. हो का? मी कुठलाही शब्द घेतला तुमच्या समोर आपण हे सगळंच खोडून टाकलं आता. हो बघितलं बघा, शब्द होता घोडा, खाली शब्द टाकू झाड, खाली शब्द टाकू पाणी. बघा बघा पोरांनो, आता मी म्हणतो मला घोडा ह्या शब्दाला ला प्रत्यय लावायचा, मला झाड मला नको ला लावायचा, ने प्रत्यय लावायचा, झाड ह्या शब्दाला मला ला प्रत्यय लावायचा आणि पाणी ह्या शब्दाला मला तो प्रत्यय लावायचा. बघा पोरांनो, मला काय करावं लागेल रे? डायरेक्ट घोडाने असं करता येईन का? बघा इथं दाखवतो करून. डायरेक्ट जर लावायचं असेल तर असं करावं लागेल, घोडाने
डायरेक्टर लावायचा असेल ला प्रत्यय तर मला काय म्हणावं लागेल झाड ला डायरेक्टर लावायचा असेल तर मला काय करावं लागेल पाणी त योग्य आहे का हे रूप नाही ना मग हे सर चुकीचं रूप आहे मग मला ने प्रत्यय लावण्यासाठी घोडा हा शब्दाचं अंत्याक्षरात असा घोड्या असा बदल करावा लागला आणि मग ह्याला लागेल ने मला झाड सो काय करावं लागेल ला प्रत्यय लावण्यासाठी झाडचं आधी झाडा असं रूप करावं लागेल म्हणजे झाड या शब्दातल्या ह्या अंत्याक्षरात मला बदल करावा लागेल आणि मग त्याला ला प्रत्यय लावावा लागेल तसंच पाणी हे जर मला करावं लागेल पाण्या ह्या नीच न्या अंत्याक्षरात असा बदल करावा लागेल आणि मग त्याला त हा प्रत्यय लावावा लागेल म्हणजे मी हे प्रत्यय या मूळ शब्दांना लावण्यापूर्वी शब्दाच्या कशा अंत्याक्षरात बदल केला काय म्हणलं इथं दाखवतो लिहू ना शब्दाला बरोबर ना कुठल्या शब्दाला मूळ शब्दाला बरोबर इथलं व्याख्या मूळ शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या अंत्याक्षरात होणारा बदल याला म्हणायचं पोरांनो सामान्य रूप काय म्हणायचं सामान्य रूप याचा अर्थ झाड नाम होत पाणी नाम होत घोडा नाम होत ह्या नामामध्ये विकार होत असताना हो का माझं पुढचं विधान नामाला बघा पोरांनो विभक्तीचे किंवा आम्ही म्हणतो नामाला विकार होताना नामाचे काय होते सामान्य रूप होते हे माझं पुढचं विधान होत आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा काय पूर्ण म्हणत असेल सर पीपीटी घ्यायची किंवा आता आम्हाला काय एवढं होतं डिजिटल पॅनलवर आम्ही जर लेक्चर घेत असता तर आम्हाला कळत नसेल का पीपीटी करावी का नाही बरोबर पण पोरांनो तुम्ही आधुनिकता किती बी आणा पण काळजात जाणार ज्ञान हे पारंपरिक मार्गानेच जात बरोबर का नाही मी इकडे लिहित असताना मी ही सारखा सारखा जे उच्चार करतोय त्याच्यामुळे तुझं तिकडे काय होतंय रिपिटेशन होतंय बरोबर का नाही मी हळू 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 मी जर पचकन दाखवलं असतं बरोबर सामान्य रूप तुझ्या डोळ्यात नुसतं बघितलं असतं पुढे निघून गेला असता जी काळजात प्रतिमा तयार झाली ती तयार झाली असती का नसती का नाही म्हणूनही कार्यक्रम बरोबर का नाही म्हणजे जरी आधुनिकतेच्या आसऱ्याने पुण्यातलं शिक्षण तुझ्या दारात तुझ्या हातात आलं तरी फिलिंग मात्र वर्गात बसल्याचा यायला पाहिजे म्हणून ही कार्यक्रम ह्या पद्धतीने आहे डोक्यात बसला का खेळी बळा कसं कसं नामाला विकार होतो नामाचे काय होते सामान्य रूप होते इथपासून तर क्लिअर झालं का आता कार्यक्रम मग पोरा तुम्ही काय म्हणले सर आता तुम्ही आम्हाला दाखवलं घोड्याने विभक्तीचा प्रत्यय लागला आणि तुम्ही म्हणले नामाला काय झाला विभक्ती विकार झाला बर आता बघ बर मी हाच जर असा दाखवलं खेळ तुला काय अय बाबा घोड्यावर बसला आठवतय का अय मित्रा आठवतय का काल त्या लेक्चरला घेतलं होतं बाबा घोडा आहे बरोबर का नाही तुम्ही म्हणले सर अर्थ नाही तुम्ही काल काय म्हणलो होता तिकडे बघा मी काल वाक्य असं दिलं होतं तुम्हाला बाबा घोडा आहे अर्थ आहे का तुम्ही म्हणले नाही बाबाचा आणि घोड्याचा संबंधच लागला आणि हे अनर्थ आहे आई तुटुस्तर मारीन मग वाक्य खरं खरं काय आहे तुम्ही म्हणले बाबा घोड्यावर आहे हे वाक्य आहे मी म्हणलं मग हे काय आहे वर तुम्ही म्हणले सर हा वर ह्या शब्दाला चिटकून आला आणि ह्या दोन शब्दात संबंध निर्माण केला शब्दाला जोडून येणाऱ्या दोन शब्दात संबंध निर्माण करणाऱ्या शब्दाला तुम्ही शब्द योगी म्हणतात आणि म्हणून आम्ही म्हणलं याचा अर्थ घोडा हा शब्द मूळ शब्द कोण आहे घोडा घोडा हा शब्द काय शब्द योगी लागल्यामुळे बदलला म्हणजे विकार झाला याचा अर्थ असा आहे पाठीमाग घेऊन दाखवतो तुला आपल्या ह्या पॅटर्न मध्ये नामाला हो का नामाला लिंग वचन विभक्तीचे विकार होतात तसच तसच शब्द योगीचा सुद्धा
विकार होतो कळलं का तो म्हणत असतील इतका ताण काढला कशासाठी आयोगाचा प्रश्न आहे बाळा तू पोलीस भरती जर करीत असशील तर तुला वाक्य दिलं जाईल दशरथाने कैकेयीला दोन वर दिले वर ह्या शब्दाखाली अंडरलाईन केले जाईल आणि प्रश्न विचारला जाईल अधोरेखित शब्दाची जात सांगा पोपट पेरू खातो पोपट खाली अंडरलाईन माधुरी मुंबईला गेली माधुरी खाली अंडरलाईन अधोरेखित शब्दाची जात ओळखा दिस इज द पोलीस भरती एमपीसी नाही एमपीसी ही वाक्य टाके अ ब क ड ई उरी टाके योग्य विधान निवडा आणि प्रश्न खाली पर्याय देईन पुरोच्चार ओ आणि ब बरोबर अग माय क आणि ड बरोबर बर बो चुक अग माय शेवट सगळीच बरोबर आणि तुला तिथंही पाहिजे म्हणून तुला हे शिकवलंय डोक्यात कार्यक्रम फिट्ट झाला का तुला जर हा कार्यक्रम फिट्ट झाला असेल तर थोडस पुढे नेत तुला मग हे नाम कोणत्या कोणत्या रूपात आढळत हे नाम कोणत्या बी रूपात आढळत कोणत्या बी रूपात किती किती वस्तू आहे व्यक्ती आहे प्राणी आहे पदार्थ आहे दिसणार आहे न दिसणार आहे किती बी आहे तू डोक्यात फक्त एकच ठेव काय नाव घेतलं डोळ्यासमोर चित्र उभं राहत नाम आहे बघा बरं का आता सुरू झाला आपला बघा म्हणा एकदा म्हैस म्हणली घ्या सगळी म्हैस म्हैस म्हणल्या म्हणल्या चित्र उभा राहील उभा राहील याचा अर्थ काय रे नाम बघा बरं सांगायला लागले तुम्हाला याचा अर्थ काय नाम आहे नाम चला अजून एकदा खोडतो जरा मोठं झालं ना इथं वरील येतो नाम हा काय म्हणला म्हैस म्हैस म्हणल्या म्हणल्या काय झालं भाऊ नाम बघा बरं आता मी म्हणलं म्हण रे करीना दिसलो करीना दिसली का रे दिसली ना ते काय सांगायची गोष्ट काय दिसली झालं ना मग नाम बरोबर का नाही नाम मी म्हणलं प्रेम तुम्ही म्हणजे सर आता अवघड आहे भाऊ दिसतय ज्या वेळेस तुम्ही एखादीला म्हणतात माझं तुझ्यावर प्रेम आहे तेच तुमची तुम्हाला दिसतंय ना भाऊ मी हा करीन मी त्या करीन तुझ्यासाठी असं करीन तसं करीन तसं करीन दिसतंय तुझी तुला दाखवता येत नाही खरे का नाही का त्याला अस्तित्वच नाही ना ते कुठे ते त्या गुणाला धर्माला भावाला दिलेलं नाव आहे बरोबर ना मग पण आहे ना आणि त्याला दिलेलं नाव आहे ना म्हणजे हे सुद्धा काय नाम आहे बरोबर का नाही दिसतंय पण दाखवता येत नाही हे दिसतोय दाखवता येतोय खरंय का खोटंय बघा बरं का तुमच्या समोर नाव घेतलं डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं नाम आहे हे सगळे शब्द तिन्हीच्या तिन्ही नाम आहेत तुझ्या समोरचे आता बघा नीट ऐका आता नीट ऐका मी म्हणलं म्हण रे म्हैस तू म्हणले म्हैस प्रश्न काय नीट ऐका म्हणलं म्हैस म्हैस एक का एकापेक्षा जास्त पटकन सांग एक का एकापेक्षा जास्त तुम्ही लगेच म्हणतो सर एक तुम्ही काय म्हणले एक गडबड करू नको प्रश्न नीट आहे मी म्हणलं म्हैस दिसली दिसली एक का एकापेक्षा जास्त नीट आहे का मी काय म्हणलं मी म्हणलं एक आहे का एकापेक्षा जास्त आहे ही माझा प्रश्न आहे तुम्ही अजून मी म्हणायला लागला बरं का एकच आहे की आता नीट आहे मग बाळा एक आहे का तू बघतोय एक बरोबर ना बरोबर का नाही एक आहे का तू बघतोय एक तू बघतोय एक कस काय म्हैस इकडं मी बी म्हणलं तिकडं तू बी ऐकलं इकडं मी बी बघितलं तिकडं तू बी बघितलं इमानदार मी सांग बरं मी जी बघितली तुझी म्हैस आहे का तू जी बघितली ती माझी आहे का नाही तू तुझी बघितली ना माझी बघितली किती दोन मी पुण्यातली बघितली तू नागेशवाडीतली बघितली खरंय का नाही कुणी मुंबईतली बघितली कुणी कोल्हापूरची बघितली कुणी हेकडची बघितली खरंय का नाही एक नाही भाऊ हा किती आहे त्या एकापेक्षा जास्त आहे त्या सर एकापेक्षा जास्त आहे म्हणलं करीना मी नाव घेतलं मी बी बघितली तू बी बघितली मी जी मी बघितली तिची प्रिंट मारली तू बघितली एकच आहे करीना एकच आहे खरे का नाही एकच आहे प्रेम तुला मी दाखवता येत नाही मला मी दाखवता येत नाही का भाऊ सर याला अस्तित्वच नाही याला अस्तित्वच नाही ते दुसऱ्याच्या आश्रयाने राहते खरे का खोटे ते माझ्या अंगी आहे ते तुझ्या अंगी आहे ते तिच्या अंगी आहे खरंय का खोटे कळायला लागलं का एक नंबर कळायला लागले तुला मला माहिती आहे भाऊ आणि बघ रे पोरा आता काय म्हणलं तिने मी म्हणलं म्हैस एक आहे का एकापेक्षा जास्त तुम्ही म्हणले सर एकापेक्षा जास्त का
काळ्या रंगाच्या चार पायाच्या दूध देणाऱ्या जिजा दुधात फॅट्सचं प्रमाण जास्त आहे अशा प्रत्येक प्राण्याला प्राण्याच्या वर्गाला दिलेले नाव सामान्य नाम असते अख्खाच्या अख्खा म्हणजे माझ्या गल्लीत माझ्या इथं जर काळ्या रंगाचा प्राणी आहे दूध देतोय आणि तिच्या दुधात फॅट्सच प्राण जास्त आहे ते थोडं बधिर आहे त्या जनावर थोडं बधिर आहे त्या जनावराच्या आख्या जातीला प्रजातीला दिलेलं नाव सामान्य नाम असत बरोबर आता उदाहरणार्थ तुम्ही मला तुम्ही काय म्हणतात मुलगा माणूस काय म्हणायच ती म्हण खरे का नाही काय म्हणतात बरोबर माझ्यात जे आहे असं जे ज्या ज्याच्यात आहे त्याला सांगायला तुम्ही मुलगा म्हणणार माणूस म्हणणार म्हणजे आपली माणसाची जात आहे आपली पोराची जात आहे आपली पुरुषाची जात आहे खरंय का नाही बरोबर का नाही आणि म्हणून अख्ख्या जातीला जे दिलेलं नाव आहे ते सामान्य नाम आहे आणि आपल्यातल्या कुठल्याही एकालाच म्हणजे आम्ही म्हणलो पुरगी बरोबर का नाही मुलगी ही मुलगी ती मुलगी ती मुलगी अख्खी ती एक जातच आहे त्या जातीतल्या कुठल्याही एकालाच दिलेलं नाव आहे याला विशेष नाम म्हणायचं काय म्हणायचं विशेष नाम म्हणायचं आणि मग करीनाच्या अंगी जो गुण आहे धर्म आहे मुलाच्या अंगी मुलीच्या अंगी जो गुण आहे धर्म आहे त्याला दिलेलं नाव आहे ते भाववाचक नाम आहे विषय संपला भाऊ किती सोपं केलं बघ की तू किती सोपं केलं सांगतो तुला ऐकलं बघ नाव घेतलं चित्र उभा राहिलं किती नाम असत नाव घेतलं चित्र उभा राहिलं ते नाम आहे एकच उभा राहिलं विशेष नाम आहे एकापेक्षा जास्त उभा राहिलं बहुसामान्य नाम आहे खरंय का नाही आणि दिसतय पण दाखवता येत नाही दिसतय पण दाखवता येत नाही बताना भी नाही आता छुपाना भी नाही आता भाववाचक नाम आहे कार्यक्रम कसा आहे पटला का नाही कार्यक्रम मग काय म्हणला नामाचे मुख्य प्रकार किती मोजून तीन कोणते सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम संपला विषय सर एकापेक्षा जास्त दिसायला हो समुद्र सामान्य नाम आरती आता एकच विशेष नाव खरंय का नाही पोरणो पटायला लागला काय सर आमची आईला देवाची भक्ती करती काय करती भक्ती दाखव कशी दाखवायची आई देवाऱ्या पुढे दिस जप करताना दिसेल आई दिवा लावताना दिसेल आई पाया पडताना दिसेल भक्ती कुठं आहे आईच्या अंगात आहे खरंय का कुठे भाववाचक नाम आहे ए पिक्चर टाईपच कळालं का नाही मग नदी दिसली तू बघितलेली नदी मी बघितलेली नदी आमच्या गावात नदी तुझ्या गावात नदी इकडची नदी तिकडची नदी एकापेक्षा जास्त आहे सामान्य नाम आहे मन गोदावरी एकच आहे आता तुम्ही म्हणा सर आमच्यात अरे गोदाच आहे ना ते हि तो गंपस्त वाहिली इतकी लांब आहे ना ती गोदाच आहे भाऊ एकच एकच विशेष नाम विशेष नाम कळाला का पिक्चर आणि चल माघारी मग आता तुला कळायला लागले मग पटकन काय म्हणलं नाव घेतलं चित्र उभा राहिलं नाम एकच उभा राहिलं विशेष नाम एकापेक्षा जास्त उभा राहिलं सामान्य नाम दिसतोय पण दाखवतोय ना काय भाववाचक नाम परंतु वाक्य नीट बघा मयूर दिसते दाखवता येते करीना दिसते दाखवता येते भाववाचक नाम दिसते दाखवता येत नाही भाववाचक नामाला अस्तित्व नसते पुढचं वाक्य खरंय का नाही भाववाचक नामाला अस्तित्व नसतं मग ते सामान्य नामाच्या विशेष नामाच्या अंगी असत पटलं का कुठ सामान्य नामाच्या विशेष नामाच्या अंगी असत आणि मग आयोगाचा प्रश्न असतो काय भाववाचक नामाला अस्तित्व नसते भाववाचक नामे भाववाचक नामाला अस्तित्व नसते तर सर्पयी रामदेव भाववाचक नामे विशेष नामे आणि सामान्य नामाच्या आश्रयाने राहतात खाली वरील विधान वाचून योग्य पर्याय निवडा पहिला पर्याय या विधानाचा पूर्वार्ध बरोबर अगं माय दुसरा या विधानाचा उत्तरार्ध बरोबर तिसरा पर्याय संपूर्ण विधान बरोबर चौथा पर्याय संपूर्ण विधान चूक आम्हाला माहित पाहिजे यस भाववाचक नाम बोधले शिक्षकाच्या अंगी असेल सामान्य नामाच्या खरे बोधले सरच्या अंगी असेल एकच आहे विशेष नामाच्या दोघाच्या आश्रयाने राहतं दोघाच्या अंगी असतं दोघाच्या ठाई ठाई असतं संपला विषय
सामान्य नाम जातीवाचक असते अख्या जातीला प्रजातीला समुदायाला दिलेले नाव आहे खरे का नाही बरोबर समजा तुम्ही मी तुम्ही म्हणलं मुलगी एकापेक्षा जास्त आहे बरोबर का नाही क्लास ऑफलाइन पाहिजे होता रे मग मजा आली असती कसं ऑनलाइनला मर्यादा पडते त्या चुकून तोडत नाही एखादा शब्द व्हायरल फिरल व्हायचा बरोबर का नाही आणि आमचा काटा निघायचा एकटा पै काय आम्ही कुठल्या भावनेने बोललो काय बोललो ह्याचा काय कोणी विचार करणार आहे का नाही 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 बाबा बोलला आणि सध्या बाबा लोकांनी धोक्यात आहे काय काय म्हणलं मुलगी दिसली सर एकापेक्षा जास्त आहे सर सामान्य ना खरंय का कुठे एकापेक्षा जास्त आहे त्यातल्या म्हणजे त्या अख्ख्या जातीला आहे ना नव्हते बरोबर का नाही अख्खी ती जात आहे प्रजात आहे त्यातल्या विशिष्ट एकाच वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थाला नाव दिलं विशेष नाम झालं याचा अर्थ विशेष नामे व्यक्तिवाचक असतात विशेष नामे व्यक्तिवाचक असतात आणि याच व्यक्तीच्या या जातीच्या व्यक्तीच्या अंगी असलेला गुण आहे धर्म आहे भाव आहे यांना दिलेलं नाव आहे मित्रा भाववाचक नाम याचा अर्थ भाववाचक नामे हे गुणवाचक असतात संपला विषय तुझं सगळं एमसीक्यू दाना दान एक एक वाक्य एमसीक्यू करून दिलंय बघ विधान अ काय म्हणतोय इथं दाखवायला लावलंय जाऊ द्या आता इथं कलर फिलर बदलत नाही तू नीट लक्ष दे ओक विधान अ सामान्य नामे जातीवाचक असतात विधान ब खबर विशेष नामे व्यक्तिवाचक असतात विधान क भाववाचक नामे गुणवाचक असतात काय देऊ तुला अजून काय देऊ सर पटकन आता हा पुढे जाऊ बघा आता तू काय म्हणला सर म्हैस एक आहे म्हणून म्हणला म्हैस जर दहा असत्या तर काय म्हणला असता म्हशी खरंय का नाही मुलगी एक आहे म्हणून मुलगी दहा असत्या तर मुली म्हैस सामान्य नाम होत मुलगी सामान्य नाम होत याचा अर्थ त्याच एक असत दहा असत खरंय का नाही एकचा उल्लेख केला म्हैस म्हणावं लागल दहाचा उल्लेख केला म्हशी एकचा उल्लेख केला मुलगी म्हणावं लागल दहाचा उल्लेख केला मुली सामान्य नामाच अनेक वचन होते हो कि लिहिले होते काय म्हणलं सामान्य नामाचे अनेक वचन होते बरोबर करीना एक दहा करीना दहा कशा असत्या लका अरे दहा होत्या त्यातले एकीच नाव आहे ना म्हणून विशेष नाम आहे ना एकच असत मग ते दहा कसं होईल याचा अर्थ विशेष नामाच अनेक वचन होत नाही 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 पटलं का होत नाही सर प्रेम असं म्हणतो का बॉबी माझं तुझ्यावर प्रेम आहेत ओय प्रेम आहे नाही बरं सर मला दहा बाऱ्या अरे दहा बाऱ्या होऊ दे दहा लपडे होऊ दे प्रेम अरे जे नाहीच ते दहा आहे म्हणून कसं सांगशील काय लिहिलंय वरी अस्तित्वच नाही जे आहे ते वाढवशील ना ज्याला अस्तित्वच नाही ते कसं वाढवणार आहे तू अरे वास्तविक मध्ये नाही काल्पनिक मध्ये अस्तित्वच नाही ते अंगात आहे अंगात मी म्हणजे स्त्री आहे माझ्यातला गुण आहे तो खरे का कुठे मग अस्तित्वच नाही मग त्याचं दहा होणार नाही म्हणजे भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही 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 किती कार्यक्रम मुख्य झालाय तुझा मित्रा संपलं विषय तुला 2019 ची राज्य सेवा काळ विधान अ गंगा यमुना ही एकाच हे जी नाव असल्या कारणानं ती विशेष नामे होतात हिमांशु अजून एक नाव दिलं आणि म्हणले हे सामान्य नाम असतात बरोबर कुठल्याही गुणधर्म भाव इत्यादीला दिलेलं नाव भाववाचक नाम असते सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते कारण 2016 पासून 2019 पासून हे जर चल चल
तुला काय करतो प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो ती डाउनलोड करून घे आणि चेक कर प्रश्नपत्रिका धडा 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 कार्यक्रम कळला आता नीट नीट चालू करतो नाव घेतलं बघा परानो चित्र उभा राहिले नाम आहे एकच उभा राहिले विशेष नाम आहे एकापेक्षा जास्त उभा राहिले सामान्य नाम आहे दिसतोय दाखवतोय नाही भाववाचक नाम आहे याचा अर्थ भाववाचक नामाला अस्तित्व नसतं मग ते कुठं असतं ते विशेष नामाच्या सामान्य नामाच्या अंगी असतं ठाई असतं आश्रयाने राहतं सामान्य नाम हे जातीला प्रजातीला समुदायाला दिलेलं नाव असतं त्यातल्या एकाच वस्तू विशिष्ट वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थाला दिलेलं नाव हे विशेष नाम असतं याचा अर्थ सामान्य नाम हे काय जातीवाचक असतं विशेष नाम व्यक्तिवाचक असतं ह्या दोघांच्या अंगी असलेल्या गुणाला धर्माला भावाला दिलेलं नाव भाववाचक नाम याचा अर्थ भाववाचक नाम हे गुणवाचक असतं नामाच्या मुख्य तीन प्रकारापैकी केवळ सामान्य नामाचे अनेक वचन होते विशेष नामाचे भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही पण जर केलं नीट ऐका ह्या दोघांचं होणार नाही विशेष नामाचं भाववाचक नामाचं अनेक वचन होणार नाही पण एखाद्याला राहवलंच नाही एखाद्याला लय असती इच्छा इच्छा काय असते इच्छा त्याला जर करायचंय म्हणून बसला तर विशेष नामाचं भाववाचक नामाचं अनेक वचन होणार नाही पण जर केले तर ते सामान्य नाम म्हणून काम करतात तर वाक्य नीट लक्षात ठेव पुढे उपयोगी येणार आहे हे पुढे उपयोगी येणार आहे आणि परंतु अशा पद्धतीनं अजून एक सांगतो आता आमची पोरं लगी गँग वर तयारच असते सर सगळं कळालं पण मी ह्या पुस्तकामध्ये ते वाचलं सर मी त्या नोट्स मध्ये ते वाचलं भाऊ सगळं खरंय तुझ्या शंकाचं निरसन करीतो सर तुम्ही आम्हाला समुदायवाचक नामाबद्दल शब्दानेही बोलली नाही बरं अजून लय बोलायचंय थांब जरा दम काढ सर तुम्ही मला पदार्थवाचक नामाबद्दल थोडीही बोलली नाही थांब दादा थोडं थांब गडबड करू नको सांगतो तुला सर आमचं पोरग फौज मध्ये आहे फौज म्हणल्या फौज दिसली का नाही ओके ओके मग एक फौज आहे का तुझी फौज माझी फौज खरंय का नाही तुझी फौज माझी फौज तुझी फौज हातात काट्या घेऊन असेल माझी फौज गळ्यात माळी घेऊन असेल पण माझी बी फौज आणि तुझी बी फौज आहे का नाही मग फौज एक झाली का एकापेक्षा जास्त ना मग दादा हे सामान्य नाम झालं ना हे सामान्य नाम झालं ना बरोबर का नाही पदार्थ दूध पितोय पदार्थ आहे ना भाऊ मग तू पितो पांढर ते दूध आणि आम्ही पितो ती भाग आहे का दूधच ना मग एक काय एकापेक्षा जास्त ना भाऊ मग हे सुद्धा काय झालं सामान्य नामच झालं मित्रांनो नीट ऐका ह्या दोन्ही संकल्पना याला ज्या ह्याच्यातनं फौज असेल सैन्य असेल समिती असेल ह्याच्यातनं अनेकत्वाचा बोध होतो एकाच नाही एकट्याच नसतं बरोबर ना ते म्हणायला असतो वन मॅन आर्मी फडवून टाकी असला काही कार्यक्रम नसतो वन मॅन आर्मी फिरमी आर्मी म्हणजे ही सगळ्याचाच कार्यक्रम फौज सगळ्याचाच कार्यक्रम समिती असं ज्या गोष्टी समूहानेच असतात यांचा उल्लेख बरोबर ना कळक एकट्याला कळक म्हणतो का एकट्याला कळक म्हणतो नाही ना बरोबर का नाही फौज झालं सैन्य झालं समिती झालं कळक झालं इत्यादी समूहाचाच बोध करून घेणाऱ्या समुदायाचा बोध करून घेणाऱ्यांना आपण समुदाय वाचक नामे म्हणतात ज्याला इंग्लिश मध्ये कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणतात काय म्हणायचं कलेक्टिव्ह नाऊन बरोबर त्याच पद्धतीनं जे जे पदार्थ आहेत आता आम्हाला वस्तू पदार्थ ह्यातला फरक कळणं गरजेचं आहे बरोबर ना बऱ्याच जणांना कळतच नाही लाडूला बी पदार्थ म्हणतात अय दाद्या हो लाडू हा पदार्थ नाही ना नाही सर तसं कसं म्हणता ते सामान्य भाषेत बोलायची भाषा आहे सामान्य ह्याच्यात तू वापरतो शब्द पदार्थ म्हणून बरोबर का नाहीतर तू कशाला बी काय बी म्हणतोयच की व्याकरणाच्या भाषेत त्याला पदार्थ म्हणत नाही वस्तू बघ की लाडू तू मस्त येत का नाही लाडू तुला एक दोन तीन चार मी पाच लाडू खाल्ले म्हणला का नाही मी तो शब्द तुला काय वापरला होता दूध मी काय म्हणलो होतो दूध मग असं म्हणशील का मी पाच दूध पिलो म्हणशील का पाच लाडू खाल्ले म्हणतो ना पाच दूध पिलो ऐ ऐ मी म्हणतो ती पटा लागले का नाही दादा ज्या वस्तू परिमाणात मोजल्या जातात काय म्हणलं परिमाणात मोजल्या जातात बरोबर लिटर काय म्हणजे दोन लिटर अर्धा लिटर बरोबर ना पावशे त्यांना आपण काय म्हणतो पदार्थ वाचक नामे म्हणतो ज्याला इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणतात काय कसलं म्हणायचं त्याला मटेरियल नाऊन म्हणायचं बरोबर मटेरियल नाऊन
ह्या दोन्ही संकल्पना इंग्लिश मधून आलेल्या आहेत आणि मराठी मध्ये पदार्थवाचक नामे असतील समुदायवाचक नामे असतील ही नामे सामान्य नामेच असतात हे डोक्यात फिट करून घ्या तुम्ही कार्यक्रम कळला का इथपर्यंत इथपर्यंत कार्यक्रम कळला का मग पदार्थवाचक नामामध्ये सर काय काय असतं काय नाही दूध असेल राखेल असेल आता राखेल पदार्थ आहे का सोने असेल तुम्ही म्हणता सोने पदार्थ आहे का परिमाणात मोजावं लागतं ना एक सोनं द्या का एक तोळं द्या खरंय का नाही अशा पद्धतीने मोजावं लागतं बाळा बरोबर का नाही मी म्हणतो ते लक्षात यायला लागले का तुझ्या पदार्थवाचक नामे समुदायवाचक नामे हे दुसरा तिसरा प्रकार नसून सामान्य नामाचाच प्रकार आहे आणि आता वाक्य शेवटी येतो तुला मित्रा बघा पोरांनो आता तुम्ही काय म्हणता माहितीये का मी म्हणलं बघा पोरांनो गोपाल काय म्हणलं मी गोपाल गोपाल म्हणजे कोण गो म्हणजे गाय गो धेनू म्हणजे गाय पाल म्हणजे पाळणारा तुमच्या भाषेत गुर्राखी तुमच्या भाषेत गुर्राखी गायी पाळणाऱ्याला गोपाळ म्हणतात बरोबर पण आजचा गोपाळ कलेक्टर आहे ना अय आजचा गोपाळ कलेक्टर आहे गोपाळ ह्या शब्दाला पोरांनो लक्षात ठेवा काय आहे हे सामान्य नाम आहे बरोबर का नाही सामान्य नाम आहे याचा अर्थ सामान्य नामाला अर्थ असतो गोपाळ गाई पाळणारा यस शेतकरी शेत करणारा सामान्य नाम हे अर्थवान असतात लक्षात ठेवा सामान्य नामांना काही ना काही अर्थ असतोच एक नंबर वाक्य वाक्य दोन काही सामान्य नामे पोरांनो आता मात्र मी म्हणलो गोपाळ कलेक्टर झाला ना दादा अय कलेक्टर झाला गोपाळ हा गोपाळ गाई पाळणारा नाही काही सामान्य नामे मित्रांनो परंपरेने प्रघाताने हळूहळू पुढे रूढ झाली विशेष नाम झाली बरोबर का नाही हे वाक्य लक्षात ठेवा बरं का काही काही सामान्य नामे रूढ होऊन विशेष नामे झाली आता नीट नीट बघ बरं एका माणसाचं नाव काय माहितीये का हो का भिकारचंद खरटमोल काय नाव आहे भिकारचंद खरटमोल आणि इष्टेत आहे हे जी 157 कोटी नाव काय भिकारचंद नाव भिकारचंद 157 कोटी एका बाईचं नाव आहे लक्ष्मी आणि बाई काय करती भांडी घासती आता लक्ष्मी एका बाईचं नाव आहे म्हणजे विशेष भिकारचंद एका माणसाचं नाव म्हणजे सॉरी विशेष नाव बरोबर का नाही हे दोन्ही विशेष नाव आहेत मग भिकार भिकारचंद भिकारी नाही आणि लक्ष्मी गर्भश्रीमंत नाही कळलंय का गणित एका माणसाचं नाव होतं काय अमर नाव काय अमर 16 वर्षी टाकू टाकू मेला बरोबर ना एका पोराचं नाव आहे ह्याचा अर्थ विशेष नाम याचा अर्थ काय शेवटचं वाक्य आणि व्हिडिओ थांबवतो पोरांनो विशेष नाम हे विशेष नाम हे विशेष नाम विशेष नामांना कोणताही अर्थ नसतो नीट ऐका सामान्य नामांना अर्थ असतो विशेष नामांना कोणताही अर्थ नसतो तुम्ही म्हणता सर हे अर्थच आहेत की अय अय विशेष नामांना अर्थ नसतो आणि त्या नावाच्या अर्थाचा आणि त्या व्यक्तीचा अर्थार्थी संबंध नसतो खरंय का नाही ज्या पुरीचं नाव नाजूक आहे 110 किलो वजनाची भरली नाव नाजूक आणि भीम वाऱ्याने उडतोय त्या पुरीचं नाव भीम वाऱ्याने उडतो ज्याचं नाव अजिंक्य ते ग्रामपंचायतला 3 पडले नाव अजिंक्य म्हणजे त्याचा नावाचा अर्थ आहे नावाला पण त्या नावाचा ह्या व्यक्तीचा अर्थ अर्थी संबंध नाही कार्यक्रम अवघड होईल ना असं असत एका पुरीचं नाव आरती मुक्तीने जळायचं का चला ठीक आहे परंतु तर अशा पद्धतीने आज आपण फक्त नावाचा पूर्वरंग बघितलेला आहे नाम म्हणजे काय बघितलं नामाचे 3 बघितले आणखीनही आपण डिटेलमध्ये नामाला गेलेलो नाही आपण उद्या नाम कोणत्या कोणत्या रूपात समोर येतं भाववाचक नाम कशी तयार होतात भाववाचक नाम कसं मग त्याचं काय काय करावं लागतं नामाचे विशेष उपयोग काय आहेत किंवा कार्य काय आहेत इत्यादी पुढे आपल्याला बघायचं आहे आणि ह्याच्यावरच जितके आयोगाचे प्रश्न आहेत पोरांनो हे आपल्या का नाही युट्यूबला असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनला आपल्या ऍप्लिकेशनला तुम्हाला डिटेल मध्ये पीडीएफ मध्ये आज जे बघितलं ते आपल्या लेक्चरच्या खालीच कसा कसा प्रश्न सोडवायचे एक सुद्धा मार्क जाणार नाही गॅरंटी आपली
आणि अजून तर तुम्ही काय लेक्चर मध्ये जे आता बघा कालचे लेक्चर ज्यांनी बघितलं आता ही लेक्चर एंड टाइमला कोणी भी बघते कालचे लेक्चर मध्ये ज्यांनी बघितलं त्यांनी नादच फोडा व्होकॅब्युलरीचा आख्या महाराष्ट्रात म्हणतो व्होकॅब्युलरी आपल्यासारखी काढायचे आपला शब्द आहे तुम्हाला पोरांनो महाराष्ट्र एकीकडं आपण एकीकडं राहायचं पोरांनो आपल्या पोराच्या व्होकॅब्युलरीचा एक मार्क जाणार नाही हे आपण बोलले तसा चालेल त्याचं नाव बोलले मनात सुद्धा येऊ द्यायचं नाही भेटू पुढच्या लेक्चरला धन्यवाद